तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे अग्रिम पीक विमा मिळावा, त्यामध्ये नळदुर्ग मंडळाचा समावेश करावा यासाठी गाव बंद ठेवण्यात आले. अग्रिम पीक विमासाठी परिसरातील सर्व मंडळांचा समावेश करण्यात आला, परंतु नळदुर्ग मंडळाला डावलण्यात आल्याने शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. गावातून फेरी काढून अण्णा चौक येथे सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. खरे तर अणदूर परिसरात पावसाअभावी सर्व पिके हातची गेली असून बळीराजा हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने तालुक्यातील नळदुर्ग मंडळ वगळून सर्व मंडळे अग्रिमसाठी पात्र केली आहेत. त्यामध्ये वगळलेल्या नळदुर्ग मंडळाचाही अग्रिम पीक विम्यात समावेश करावा यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नळदुर्ग मंडळाचा समावेश न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अरविंद घोडके यांनी दिला. शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभारी तलाठी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष कल्याणी मुळे, चंद्रशेखर शेटे, महावीर कंदले, अरविंद मुळे, दिवाकर मोकाशी, प्रकाश मुळे, लक्ष्मण मुळे, अण्णासाहेब आलुरे, मल्लिनाथ मुळे, बालाजी राजपूत, अण्णा महाराज घोडके, गुरुनाथ मिटकरे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.